શ્રીમનાચે શ્લોક જની ભો જની નામ વાચે વદાવે વે આતિયાદરે ગદ્ય ઘોષે મનાવે હરી ચિંતને અન્નજાવે તરી શ્રીહરી વિજિતો સ્વભાવે જય સદગુરુ श्री हरीचे रामाचे नाव नित्य घेत असावे असे समर्थ नेहमी सांगतात आता या श्लोकामध्ये हे हरी नाम हे विशेष करून आणि कसे घ्यावे सांगितले आहे समर्थ म्हणतात की तुम्ही जेव्हा सगळ्यांबरोबर असाल तेव्हा आणि खास करून जेवायला बसलेले असाल तेव्हा हा नामोच्चार करणे आवश्यक आहे माणूस एकटाच असेल निवांत बसलेला असेल तेव्हा कळत न कळतच देवाचे स्मरण होऊन हरे रामा पांडुरंगा विठ्ठला असे देवाचे नाव तो घेतो पण चार चौघात असताना काही संवाद होत असताना असे देवाचे नाव घेण्याची शक्यता कमी असते इकडच्या तिकडच्या फापट पसारा गप्पा गोष्टी करण्यात आणि ऐकण्यात चित्त गुंतलेले असते अशा वेळी देखील तुम्ही रामनाम घ्यावे आणि ते देखील मनातल्या मनात न घेता मोठ्याने आजूबाजूच्या लोकांना ऐकू जाईल असे आणि अत्यंत आदरपूर्वक घ्यावे त्याचप्रमाणे ताटासमोर पाटावर बसल्यानंतर म्हणजे जेवण करण्यासाठी पाठावर आसनावर किंवा आताच्या काळात टेबल खुर्च्याही आल्या आहेत कशावर का बसलेली असे ना जेवताना पहिला घास घेण्यापूर्वी भक्ती भावपूर्वक अत्यंत आदरपूर्वक हरिनाम घ्यावे याचे कारण असे आहे की आपल्या जठराग्नी रूपात स्वतः भगवान श्रीकृष्ण आपल्या देहात उपस्थित असतात आणि खाल्लेल्या अन्नाचे पचन करीत असतात जठराग्नीच्या रूपाने मी प्राण्यांच्या देहात वसे प्राण आपान या वायूंनी मी अन्न चतुर्विध पचवीत असे असे गीतेमध्ये म्हणले आहे तेव्हा त्याचे म्हणजे नाम उच्चारून आपण त्याला अन्न ग्रहण करण्यासाठी आवाहन करायचे आणि मग जेवायला सुरुवात करायची अशा या नामोच्चाराने श्रीहरी त्याच्या कनवाळू स्वभावानुसार सहजतेने प्रसन्न होतो थोडक्यात या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात की भोजनाच्या वेळी तसेच इतर लोकांबरोबर असताना श्रीरामाच्या नावाचा उच्चार अत्यंत आदराने आणि मोठ्याने करावा अन्न ग्रहण करताना सुद्धा हरिनाम चिंतन करत असावे म्हणजे तो श्रीहरी तुम्हाला पावेल जय सद्गुरू